4 जून रोजीचा निवडणूक निकालाचा रंग हा भगवाच राहील. विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा विश्वास भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त केला. कोणी काहीही टीका केली तरी सोलापूरकर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्याच पाठीशी उभे आहेत. रंगपंचमीचे रंग अनेक असले तरी 4 जून रोजी निवडणूक निकालाच्या दिवशीचा रंग भगवाच असेल. या निवडणुकीत विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा विश्वास भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला. अगोदर ही मी विद्यार्थी संघटनेचं काम करत असताना सोलापूरमध्ये रंगपंचमी खेळलोय आणि मला या ठिकाणी अभिमान आहे की धर्मवीर वीरा पाटलांची ही गल्ली आहे आणि या ठिकाणी चंद्रकांती वानकर असतील आणि आमचे या भागाचे लोकप्रिय आमदार विजय मालक देशमुख यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. पाणीवेस तालीम मंडळाचे ते अध्यक्ष पूर्वी राहिलेले आहेत, त्यामुळं निश्चित त्या ठिकाणी चंद्रकांती वानकर यांच्या परिवारासोबत आणि इथल्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत मला रंगपंचमीचा आनंद घेण्याचं भाग्य मला लाभलं, त्याबद्दल मी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. रंगपंचमीनिमित्त आमदार राम सातपुते यांनी पाणीबेस तालीमच्या रंगोत्सवात सहभागी होऊन कार्यकर्त्यांसोबत रंगपंचमी साजरी केली. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, पाणीबेस तालीमचे प्रमुख चंद्रकांत वानकर, माजी नगरसेवक विक्रांत वानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पाणीबेस तालीमच्या गणरायाची आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर पाणीबेस तालीमचे प्रमुख चंद्रकांत वानकर, माजी नगरसेवक विक्रांत वानकर यांच्या हस्ते आमदार राम सातपुते यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुभाष पवार, महादेव पवार, प्रसाद झुंजे, पंकज काटकर आदींची उपस्थिती होती.